आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप. स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही नक्की डाउनलोड करा. हे एक फ्री ॲप आहे, फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुम्ही केव्हाही माझ्याशी मला चॅट करू शकता. तुमच्या आजारपणाबद्दल, आयुर्वेदिक ॲलोपॅथिक औषधाबद्दल विचारू शकता. तुम्ही आजारी असाल, तुमच्या घरातले कोण आजारी असेल, तर तुम्ही मला विचारू शकता. मी लगेच रिप्लाय देईन. तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक. याच्या अगोदरच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं की WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं एक वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी केलेली आहे. काय नाव आहे त्या आजाराचं, की त्या आजाराचं नाव आहे एमपॉक्स, म्हणजे काय तर मंकीपॉक्स. मंकीपॉक्स हा आजार खूप वेगानं पसरत आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या आफ्रिकेच्या देशामध्ये याची सुरुवात झाली. तसेच सगळ्या आफ्रिकेच्या खंडामध्ये हा पसरलेला आहे आणि युरोप आणि भारतामध्ये सुद्धा अशा बाहेरच्या काही देशात थोडेसे पेशंट सापडलेले आहेत. तर ह्या मंकीपॉक्सबद्दल आपल्याला सगळी माहिती पूर्णता असणं आवश्यक आहे. कारण जर आपल्याला माहिती असेल, त्याची लक्षणं माहीत असेल, तर आपण लगेच त्याच्यावर उपाय करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपॉक्स म्हणजे मंकीपॉक्स याच्याबद्दल माहिती घेणार आहे. काय काय, की हा आजार नक्की काय आहे, हा मंकीपॉक्स आजार नक्की कसा पसरतो, ह्याची लक्षणं कोणकोणते, सुरुवातीची लक्षणं कोणते, सिरियस झाल्यानंतरची लक्षणं कोणते. तर चला व्हिडिओ चालू करूया. आता आपण हे बघूया की मंकीपॉक्स हा डिसीज आजार नक्की आहे काय. तर हा एक व्हायरल डिसीज आहे. व्हायरल म्हणजे काय, तर व्हायरसपासून तयार होतो. या व्हायरसचं नाव काय, तर मंकीपॉक्स व्हायरस. मंकीपॉक्स व्हायरस याचे दोन प्रकार असतात, क्लेड 1 आणि क्लेड 2. आत्ता जो आउटब्रेक आलेला आहे तो क्लेड 2 प्रकाराचा आहे. क्लेड 2 प्रकार जो असतो तो जास्तीत जास्त वेगानं पसरतो, पण हा कमी घातक आहे. क्लेड 1 जास्त घातक आहे, क्लेड 2 कमी कंपॅरेटिवली घातक आहे. तर आत्ता आपण एमपॉक्स हा डिसीज, हा आजार पसरतो कसा असं बघूया. हे पसरायला दोनच कारणं आहेत, ॲनिमल कॉन्टॅक्ट किंवा ह्युमन कॉन्टॅक्ट. म्हणजे जो ह्युमन कॉन्टॅक्ट, म्हणजे जर एखादा आपला माणूस किंवा पेशंट आजारी असेल, तर समजा कुणाला तरी आता मंकीपॉक्स झालेला, त्याच्या आपण क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलो माणसांच्यामध्ये, तर होऊ शकतो. क्लोज कॉन्टॅक्टमध्ये काय, तर त्या पेशंटशी हस्तांदोलन करणं, त्याच्याबरोबर त्याच्या ताटावाटीत जेवणं, शेजारी बसणं, गाडीवरून फिरणं, खेळणं, हे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतं. ह्याच्यानंतर तो व्हायरस आपल्यामध्ये ट्रान्समिट होतो. दुसरं काय, ॲनिमल ट्रान्सपोर्ट. ॲनिमल म्हणजे काय, तर हा आजार जो आहे फक्त माणसामध्येच होत नाही, तो आजार प्राण्यांच्यामध्ये सुद्धा होतो. मंकीपॉक्स आजार असणारा जर प्राणी असेल, समजा डॉग असतील, कॅट असेल, त्यांना झाला असेल, किंवा दुसरं कोणतं जर जनावर असेल त्यांना झाला असेल, आपण जर त्या प्राण्यांच्या बरोबर खेळत असू, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येत असू, तरीसुद्धा होऊ शकतं. किंवा बाहेरचा, घरच्या बाहेरचा प्राणी असेल, पण त्याचे विल्हेवाट लावताना, मृत्यूनंतर विल्हेवाट लावताना आपला जर कॉन्टॅक्ट त्याच्याशी आला, तरीसुद्धा तो आजार आपल्याला होऊ शकतो. आता आपण मंकीपॉक्सचे सुरुवातीचे लक्षण कोणकोणते आहेत हे बघूया. इन्फेक्शन झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यामध्ये हे लक्षण दिसू लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फिवर येणं, ताप येणं. ताप येणं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण. तापाबरोबर थंडी वाजू शकते, थंडी वाजते, त्याच्याबरोबर डोकं दुखतं, मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, सगळं शरीर दुखतं, त्याच्याबरोबर अशक्तपणा खूप येतो. आणि मंकीपॉक्सचं कॅरेक्टरिस्टिक साईन कोणतं आहे, खास लक्षण कोणतं आहे, तर ब्लिस्टर्स. ब्लिस्टर्स म्हणजे ब्लिस्टर्स आणि रॅश शरीरावर सगळ्याकडे खाजवतं, रेड रॅश तयार होते, ॲलर्जी झाल्यासारखं लाल चट्टे उठतात शरीरावर, आणि त्याच्याबरोबर ब्लिस्टर्स उठतात. ब्लिस्टर्स म्हणजे काय, फोड्या जशा उठतात किंवा जसं पुळ्या असतात तसं सगळ्या शरीरावर उठतं. चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर, हातावर, छातीवर, गुडघ्यावर, पायाला, तळपायाला, कोपरावर असं उठतं. हे जे ब्लिस्टर्स असतात त्यामध्ये पाणी तयार होतं. पाणी तयार होतं, खाजवल्यानंतर फुटतं, आणि फुटल्यानंतर त्याचे डाग तयार होतात. आता आपण बघूया की हे सुरुवातीचे लक्षण झाली, सिरियस लक्षण कोणकोणते आहेत. तर मंकीपॉक्सची सिरियस लक्षणं म्हणजे काय काय असू शकतात, तर त्यामध्ये काय असतं की मान आकडते, मान हलवल्यानंतर चक्कर येते, खूप थकवा येतो, श्वास घ्यायला त्रास येतो, अशक्तपणा जाणवतो, हातपाय थरथर कापतात, पॅरालिसिसचा पेशंट जसा कापतो तसं कापतो. त्याच्याबरोबर काय आहे की
श्वास घ्यायला त्रास होतो, बोलताना सुद्धा त्रास होतो. आणि जर आपल्याला मेंटल कन्फ्युजन असेल, आपल्याला काय करावं हे कळत नसेल, तर ही सगळे सिरियस लक्षण आहेत. ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिटच होणं झालं पाहिजे. तर मी तुम्हाला मंकीपॉक्सबद्दल सगळं सर्व माहिती दिली, त्याची लक्षणं, सुरुवातीची सिरियस लक्षणं सांगितली. मला वाटते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.